नमस्कार, मी मयुरेश वाघ. आपण पाहतात न्यूज 11 महाराष्ट्र. हॉस्पिटलला दाखवून दिलं. हॉस्पिटलचा इतिहास आहे ना आपल्या, 60 वर्ष झाली हॉस्पिटलला. एखादी संस्था काढणं सोपे, पण ती संस्था चालवणं आणि टिकवणं फार महत्वाचं आहे, आणि ते काम आपल्याकडनं चांगल्या प्रकारे होतं आणि समाधान आहे. जयेंद्र ठाकूर उर्फ भाई ठाकूर हे आपल्या रुग्णालयात 28 जानेवारी रोजी रात्री पहाटे सुमारे 2:30 सुमाराला दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर अत्यंत चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली. कुटुंबामध्ये असं म्हणणं होतं की हॉस्पिटल जवळ आहे, तिथे दाखल करावं की मुंबईला घेऊन जावं, परंतु त्यांचा पूर्ण विश्वास संजीवनी रुग्णालयात असल्यामुळे आमच्या संपूर्ण डॉक्टरच्या टीमनी अत्यंत उत्तम अशी त्यांना वैद्यकीय सेवा पुरवली आणि त्यांच्याकडनंही प्रतिसाद चांगला मिळाल्यामुळे पेशंट अत्यंत लवकर बरा होऊन आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता त्यांना संस्थेतनं डिस्चार्ज मिळाला आणि आज ते सुखरूप आपल्या घरी गेलेले आहेत. त्यांना थोडासा ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागला, त्यामुळे रात्री त्यांना संजीवनी रुग्णालय घराच्या जवळ असल्यामुळे त्यांना दाखल तपासण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्या BP चेक केले असता BP वाढलेली होती. थोडंसं छातीत दुखण्याची कंप्लेंट त्यांच्याकडनं दिली गेली, त्याच्यामुळे त्यांची एंजिओग्राफी केली. ज्यावेळी आमच्या डॉक्टरच्या टीमनी एंजिओग्राफी केली, डॉक्टर व्यंकट गोयल व डॉक्टर सुचित महाले यांनी दोघांनी एंजिओग्राफी केली असता त्यांना काही प्रमाणात काही ब्लॉकेज आढळल्यामुळे त्यांची एंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि त्यासाठी एंजिओप्लास्टी करण्यासाठीसुद्धा ठाकूर कुटुंबियांनी, विशेषतः आपले लाडके आमदार इतने ठाकूर यांनीही त्याला परमिशन दिली की इथेच काहीतरी ट्रीटमेंट होण्यासारखी असेल ती सगळ्यातली चांगली ट्रीटमेंट तुम्ही इथे करा. आणि त्यांची एंजिओप्लास्टी झाली. एंजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना आराम मिळाला आणि साधारण 3 दिवस त्यांना संजीवनीत ठेवून 3 फेब्रुवारी रोजी आज डिस्चार्ज देण्यात आला. आज श्री भाई ठाकूर यांचा डिस्चार्ज असल्यामुळे स्वतः रुग्ण म्हणून भाई ठाकूरही खुश होते. आमचे सर्व हॉस्पिटलचे कर्मचारी आनंदी होते, डॉक्टर सर्व आनंदी होते की एवढ्या मोठी केस आपल्याकडे अत्यंत चांगल्या प्रकारे बरी होऊन आज आनंदाने घरी जात आहे. आणि त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना उत्साह होता की आज भाई ठाकूरांना आपण डिस्चार्ज देताना वातावरण असं भावुक झालं होतं. आमच्या संस्थेच्या अध्यक्षाने त्यांना पुष्पगुच्छ दिला, सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना चांगली मानवंदना दिली आणि हा भावुक क्षणातून भाई आनंदाने घरी गेले. भाईंनी हात जोडून सर्वांचे आभार मानले, आमच्या डॉक्टरच्या टीमचे व संजीवनी रुग्णालयाचे. हा त्यांचाही मोठेपणा याच्यात दिसून आला, त्याच्यामुळे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून अत्यंत चांगली रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न आमचे कर्मचारी कायम करत राहिलेत आणि याच्या पुढेही सुधारणा असेल तर ती स्वीकारून करतील अशी ग्वाही मी संजीवनीचा सचिव म्हणून आपणास देत आहे. आपण काय बघतो चांगलं काय तक्रारी करायला 100 आहे, तर तुम्ही माझ्यासोबत 100 हॉस्पिटल काढा आणि असं 60 वर्ष टिकवा आणि चालून दाखवा. म्हणजे सेवा भावलेली, पैसा घेऊन कोणी करेल, पैसे घेऊन पण नाही टिकणार. 60 वर्ष मोठे मोठे हॉस्पिटल नाही टिकले शेवटी.